आणि आता आपण बातम्या विस्ताराने बघूयात. एक महत्वाची बातमी राजकीय. नाना पटोलेंविरोधात साकोलीत भाजप संघाचा चेहरा उतरवण्याच्या तयारीत आहे. संघाचे माजी विदेश विभाग प्रचारक डॉक्टर सोमदत्त करंजेकर साकोलीमध्ये तयारीला लागलेले आहेत. भाजपनं साकोलीतून तयारी करण्यास सांगितलंय असं सोमदत्त करंजेकर यांनी म्हटलंय. पटोले साकोलीमधील अपेक्षित विकास करू शकले नाहीत असं सोमदत्त करंजेकर यांनी म्हटलेलं आहे. यादी निघते 2 की 3 ते भाजपाचे आमच्या पक्षाचे पक्षश्रेष्ठी ठरवतील, पण मला खात्री आहे की नक्कीच मला उमेदवारी देतील, कारण की पाहिजे तसा विकास इथे मी करू शकतो अशी लोकांच्या मनात भावना आहे. वरिष्ठांचा आशीर्वाद आहेच आणि तयारी निवडणूक म्हणून मी विशेष काही करत नाही. वर्षभर समाजसेवेचा हा ध्यास आहे आणि तो आमचा सुरू असतो.